नमस्कार. हे जे फूल पाहताय ते फूल आहे मदनबाण मोगऱ्याचं. हे जे वेल वेलासारखा वाढतो आणि याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात आणि या झाडाची काळजी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सर्वप्रथम हे झाड कसं लावावं हे आपण पाहणार आहोत. साधारण 6 ते 18 इंचाच्या किंवा प्लास्टिकच्या कुंडीला 5 ते 6 छिद्रे पाडून घ्यायची. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पहिले त्या कुंडीमध्ये खडीचा एक थर पसरायचा. नंतर भरपूर शेणखत, गांडूळ खत, नदीतील वाळी, निंबोळी पेंड याचे मिश्रण बनवून घ्यायचं. थोडं थर मग पसरा. नंतर रोपवाटिकेतून आणलेल्या रोपाची प्लास्टिक पिशवी काढून मातीसकट त्या रोपाला तिथे लावून द्यायचं आणि पाणी घालायचं. आणि लिंबू आणि आपल्याकडे तुरटी असेल तर ती तुरटी पण टाकायची. त्याने pH लेवल व्यवस्थित राहतं, आम्लयुक्त राहतं. आता सूर्यप्रकाश, या झाडाला सूर्यप्रकाश भरपूर लागतो. इतर सर्व झाडाप्रमाणेच मोगऱ्याला, मोगऱ्याच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश असतो आणि सुगंधी फुल असल्यामुळे याला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. आणि सूर्यप्रकाश कमी असेल तर मोगऱ्याच्या टोकाकडील फांद्या उंच उंच जातात आणि त्याच्यामुळे त्यांना सूर्यदर्शनासाठी खूप कष्ट करावे लागतात. सो या झाडाला कमीत कमी 4 ते 8 तास उन्हाची गरज असते. तर त्या हिशोबाने तुम्ही ते झाड ठेवा. जर तुम्हाला त्या झाडाला सूर्यप्रकाश कमी भेटला तर तुमची जी वेल आहे त्या वेलीला फुलं येणार नाहीत किंवा फुलं कमी प्रमाणात येतील. आता या झाडाला, या वेलीला पाणी, जरी या झाडास ऊन प्रखर प्रिय जरी असले तरी पाणी तेवढेच महत्त्वाचं आहे. मोगऱ्याला ओलावा धरून ठेवणारी माती ते पण निचरा होणारी मातीची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी कमी असले तरी झाडाची पाने पिवळी गळून पडतात. पाणी जर जास्त झाले तर झाडांच्या मुळांच्या व्यवस्थेला धक्का बसतो आणि मुळे सोडू लागतात. त्याच्यामुळे पाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. याला खते, आता खतं काय द्यायची? सुवासिक झाड असल्यामुळे या झाडाला फुले खूप जास्त यावी तसं वाटत असेल तर याला खत देणं खूप आवश्यक आहे. यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमयुक्त खताचा वापर आपण करणं गरजेचं आहे. ह्याला कीटकांचा प्रादुर्भाव तसा फारसा होत नाही, पण पांढरा मावा म्हणजेच व्हाईट फ्लाय आणि भुरकट रंगाच्या किड्या असतात त्या होतात आणि पाणी गळून पडतात. अशी जर लक्षणे दिसली तर कांद्याचं पाणी किंवा लसणाचं पाणी द्या आणि पाण्याने पूर्ण झाड धुवून घ्या आणि फवारून घ्या. नवीन रोप कसं तयार करायचं? ह्याची फांदी जर तुम्ही पावसाळ्यात रुजली तर याला छानपैकी नवीन फुटवे येतात आणि तुमचं रोप तयार होऊन जातं आणि पुढच्या सीझनमध्ये याला फुलं लागतील. आता महत्त्वाच्या टिप्स काही तुम्हाला मी देतो. मोगऱ्याची फुले नेहमी नवीन फांदीवर जास्त येतात, त्यामुळे झाडाला वेळोवेळी छाटणी करणे गरजेचं असतं. जेवढ्या जास्त नवीन फांद्या तेवढीच जास्त फुलं तुम्हाला मिळून जातील. झाड वाढायचे थांबले असल्यास हा उपाय जरूर करा. झाडाला 3 ते 4 दिवस पाणी घालू नका आणि झाडाच्या फांद्या कापून सगळी पाणी काढून टाका. नंतर पाणी पुन्हा सुरू करा आणि येणाऱ्या 8 दिवसात तुम्ही पाहाल तुमचं झाड फुलाने पूर्ण लदडले असेल. pHचे प्रमाण ॲसिडिक असणे गरजेचं असेल, त्यामुळे तुरटी किंवा लिंबाचे पाणी याला देणं फायदेशीर ठरेल. कांद्याची साल आणि केळीच्या सालीचे पाणी देखील खूप उपयुक्त खत असल्याने त्याचा नेहमी वापर करा. मित्रो, अशा ह्या सुगंधी फुलाला वेलेला तुमच्या बागेमध्ये नक्की स्थान द्या.